निखिल तू खोटा बोलतोस. काय खोटा बोलतोस हे मला माहिती आहे, पण का खोटा बोलतोस हे कळत नाहीये. तू सांगणार आहेस? नाही नाही, मी खोटं बोलत नाहीये. निखिल तू निर्ढावलेला गुन्हेगार नाही आहेस, तरी का खोटं बोलतोस? मी खरंच खोटं बोलत नाही आहे, शपथ. नको रे मला पोलिसी खाक्या दाखवायला लावूस, नको. निखिल, पार्थचं प्रेत तुझी खोली आणि बाहेरचे लोक यांच्या मधल्या जागेत पडलं होतं. तू म्हणालास त्याप्रमाणे तू खोलीत पलंगावर पडून पार्थचं गाणं ऐकत होतास. तू बाहेर आलास, तुला श्रावणी भेटली, तू तिच्याशी बोललास, पुढे जायला निघालास, ती आतमध्ये गेली आणि तिला प्रेत दिसला, ती किंचाळली, मग तू परत मागे आलास, बरोबर? अरे मग गाढवा, तू बाहेर जाताना तुला पार्थचं प्रेत दिसलं असलेलंच पाहिजे. याचा अर्थ तू श्रावणीच्या आधी प्रेत पाहिलंस आणि हे तुला पावतोयस, बरोबर? किंवा तू श्रावणीशी बोलत असताना कोणी तिथे आला, त्यानं त्याला ठार मारलं आणि तुम्ही त्याच्यापासून 15 फुटावर होता तरी तुम्हाला ते कळलं नाही, बरोबर? मग आता नीट खरं काय ते सांग. हो मी प्रेत पाहिलं होतं, पाहिलं होतं मी प्रेत. मी या पलंगावर पडलेलो असताना मला कसला तरी आवाज आला खिडकीच्या बाहेर. धपकन उडी मारल्याचा आवाज. मी डोळे उघडून कानोसा घेतला. मला फक्त झाडाचुडपांचा सरसराट ऐकू आला. मी जरा घाबरलो. मी माझ्या खोलीच्या खिडकीजवळ आलो. बाहेर डोकावून पाहिलं मी. कुणीतरी लपल्यासारखं वाटलं मला. मी विचारलं, कोण आहे? कोण आहे? मग मी खूप घाबरलो सर. म्हटलं आपण बाहेर जाऊया, सगळ्यांबरोबर बसूया तिकडे जाऊन. डोळ्यावर झोप पण होती म्हणून मी बाथरूममध्ये गेलो, तोंडावर पाणी मारलं आणि बाहेर आलो. घाईघाईत सगळे बसले होते, तिकडे जायला निघालो तेवढं अडखळून कशाला तरी पडलो सर. फारचं प्रेत होतं सर. त्याचा चेहरा आहे रक्ताने माखलेला होता सर. तेवढ्यात बाहेरून कोणीतरी येतानाचा आवाज ऐकला. मी बाहेर गेलो. तिथे श्रावणी होती. मग तिला काही सांगितलंस काय झालं ते? आरडाओरडा काही केलास? अरे मूर्खाचं तेव्हाच ओरडला असतास तर कदाचित खुनी तिथेच सापडला असता. का तूच मारलीस त्याला? खरं बोल. नाही नाही, मी नाही. मी कोण? मी कोणाला मारण्याचा नाही. आणि माझ्याकडे पिस्तूल कुठून येणार सर? आणि मी कशाला मारेन त्याला? नाही नाही मार. प्लीज
प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मी त्याला नाही 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 मारलं.